शेती व्यवसाय आणि शेतीशी निगडीत उद्योगांवर अवकळा आली असल्यानं या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कमी खर्चाची शेती यांसारखे प्रयोग करून शेती क्षेत्राला उभारी देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड इथे राष्ट्रीय कृषी विकास परिषद कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. निसर्गाचा लहरीपणा, हवामानातील बदल, रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे डबघाईस आलेल्या शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन येत्या काळात कमी खर्चाची सेंद्रिय शेती करण्याचे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे, ज्यामुळे पुढच्या पिढीला विषमुक्त अन्न मिळेल या महत्वाच्या बाबींकडे कृषी परिषदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या कृषी परिषदेमध्ये अनेक शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं. नवनवीन तंत्रज्ञान असलेल्या विविध कंपन्यांचे, कृषी विभागाचे, वन विभागाचे स्टॉल या ठिकाणी होते. त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी शेतकऱ्यांनी सर्वात जास्त प्रतिसाद दिला नागपूर इथल्या NRCC या निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या स्टॉलला. या संशोधन केंद्रानं पमेला या निंबूवर्गीय फळाच्या 3 व्हरायटी प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. त्याचा आकार मोसंबीच्या फळाच्या 3 ते 4 पट असून त्याचं वजन 700 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत असू शकतं. हे फळ मोसंबी या फळाला पर्यायी फळ म्हणून बाजारात आपली जागा बनवू शकतं. हे फळ प्रदर्शनाचं आकर्षण ठरलं. आतापर्यंत असं होतं की फक्त आसाम, मेघालय या साईडला हे फळ येत होतं आणि 5-6 वर्षांच्या परिश्रमानंतर शास्त्रज्ञांनी याला विकसित केलं आणि हे नागपूर सेंटरला रिलीज झालं. आता आपण याच्या कलमासुद्धा उपलब्ध करून देतो शेतकऱ्यांना. जवळपास 1/2 किलो, 300 ग्रॅमपासून 1/2 किलोपर्यंत याचं वजन असतं आणि याला आपण आता मार्केट उपलब्ध करून देणार आहोत. मोसंबीला सबस्टिट्यूट म्हणून हे फळ वापरता येईल. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवगत करणे आणि शेतकऱ्यांना हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचं आणि शेतकऱ्याचं जीवन सकारात्मक आणि समृद्ध बनवायचं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि शेतकरी लाभान्वित होत आहे. परिस्थिती बदलली आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे. नवनवं तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे. त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती.